नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये सगळ्या बातम्यांचा आढावा घेणार, पण सुरुवातीला बातमी आहे टोमॅटोची. कारण कांद्या पाठोपाठ टोमॅटोचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कोसळले असं कळतंय. कष्टानं पिकवलेल्या टोमॅटोला 1 ते 1.5 रुपये किलो भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी हताश झालेला आहे. बाजार समितीजवळ रस्त्यावर टोमॅटो फेकून या सगळ्या शेतकऱ्यांनी आपला संताप आज असा व्यक्त केला आहे. मनमाडमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय. आपण बघतोय की मोठ्या कष्टानं हे पीक तर हातात घेतलेलं आहे, पण कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव देखील मोठ्या प्रमाणात पडलेत आणि त्यामुळे रस्त्यावर असे टोमॅटो फेकून या शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे. दरम्यान सरकारनं फसवल्याचा आरोप करत आज एपीएमसीमधल्या माथाडी आणि व्यापाऱ्यांनी देखील संप पुकारलेला आहे. आपल्याला माहिती आहे, गेल्या महिन्यात आणलेला अध्यादेश मंजूर न करता सुधारित अध्यादेश मंजूर करू असं आश्वासन सरकारनं दिलं, पण सरकारनं फसवणूक केली आणि जुनाच अध्यादेश मंजूर केला. त्यामुळे एपीएमसीमधले माथाडी, त्याचबरोबर व्यापारी, कमिशन एजंट आणि वाहतूकदारांनी 1 दिवसाचा बंदऐवजी बेमुदत बंदची हाक काल दिलेली होती. आंदोलकांनी बेमुदत बंदची घोषणा केली आणि त्याचा फटका आपण बघतोय बसायला सुरुवात झाली आहे. या बंदमुळे शेतकरी, वाहतूकदार, त्याचबरोबर व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे. देशभरात कृषीमाल पाठवणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांना सुमारे 30 कोटींच्यापेक्षा अधिकचा फटका सहन करावा लागतोय. नवी मुंबईत 5ही बाजारपेठा बंद आहेत आणि त्यामुळे आता हळूहळू तुटवडा अनेक वस्तूंचा जाणवायला सुरुवात होऊ शकते. मनमाडच्या बातमीचे अपडेट्स बब्बू शेख यांच्याकडून घेणार आहोत. बब्बू, आपण बघतोय की कशा रीतीनं संताप उद्रेक आहे खरं तर हा शेतकऱ्यांचा, तो असा रस्त्यावर आता व्यक्त होतोय. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव कोसळत आहे आणि त्यापाठोपाठ टमाट्याचे भाव कोसळायला सुरुवात झालेली आहे. हा शेतकरी लिलाव साठी टमाटे घेऊन बाजार समितीत आला होता. लिलाव सुरू झाल्यानंतर त्याच्या टमाट्याला 1.5 ते 2 रुपये किलो भाव मिळाला, पुकारण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्यांनी लिलावला टमाटे न देता बाहेर घेऊन आला आणि रस्त्यावर त्याने टमाटे फेकून दिले. जेव्हा आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणतो का, या जो भाव आम्हाला मिळतोय त्याच्यात वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये, तर आम्ही हे टमाटे विकून काय करणार. त्याच्यामुळे तो निराश झालेला वाटला आणि त्याने अक्षरशः ते रस्त्यावर टमाटे फेकले. हीच अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आज ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आणि बाजार समित्या देखील बंद असल्यामुळे शेतकरी एकदम खचला आहे, निराश झालेला आहे, हवालदिल झालेला आहे. निश्चित, धन्यवाद बाबू. या माहिती संदर्भात आपण बघतोय मनमाडमध्ये अक्षरशः लाल चिखल झालेला पाहायला मिळतोय, कारण 1 रुपया इतका कवडीमोल भाव मिळतोय त्यांच्या उत्पादनाला आणि त्यामुळे रस्त्यावर उतरत या सगळ्या शेतकऱ्यांनी आपला संताप आता व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दुसरी दृश्य आपण एकीकडे बघतोय, कारण एपीएमसीमध्ये माथाडी आणि व्यापाऱ्यांनी एकीकडे बंद पुकारलेला आहे. काल 1 दिवसीय बंद होता, पण आता बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. तिकडची काय परिस्थिती जाणून घेऊयात. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनय, आपण बघतोय की संताप आहे, उद्रेकाची भावना सगळ्यांच्या मनात आहे, काय म्हणणं या सगळ्यांचं, काय अपडेट्स मिळतात आणि त्याचा किती परिणाम होतोय. या सगळ्यांचंच म्हणणं एक आहे, कधी नव्हे ते सगळे व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार, कमिशन एजंट, हे सगळे घटक जे आहेत एपीएमसीचे, हे सगळे घटक एकत्र आले. त्यांचं म्हणणं हेच आहे की सरकार आमचं परिक्षेत्र आहे तो तर कमी करतोयच करतोय, त्याबरोबर एपीएमसी बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठात संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतोय. आमचे जे माथाडी कामगारांचं म्हणणं आहे की मुंबईतल्या मिल कामगारांसारखी परिस्थिती आमची होण्याची शक्यता आहे, यामुळे आता अस्तित्वाची लढाई आहे एपीएमसीच्या बाजार समितीच्या अनुषंगाने. म्हणून हे सगळे घटक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. एक आणखी एक महत्वाची परिस्थिती पाहतो की शेतकऱ्यांचा शेतीमालाची काय परिस्थिती आहे, त्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला आता एपीएमसी बाजारपेठेमध्ये संप झाल्यामुळे तो आणखी एक मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आज कांदा बटाटा मार्केटमध्ये ज्या आवक झालेली कांद्याची आणि 2 दिवसाचा कांदा बटाटा, कमीत कमी 100 टन कांदा बटाटा हा बाजारपेठेमध्ये पडून आहे. आज लवकरात लवकर जर हा संप मिटला नाही किंवा ह्यावर तोडगा निघाला नाही तर हा संपूर्ण 100 टन कांदा बटाटा डम्पिंग ग्राउंडवरती फेकावा लागेल अशी परिस्थिती ह्या बाजार समितीमध्ये आहे. सरकार यावरती अजून फारसं लक्ष देत नसल्यावर सरकारने जो अध्यादेश फेर अध्यादेश मंजूर करायचा होता तो न करता जुनाच अध्यादेश मंजूर केल्यानंतर ही संतप्त झालेले माथाडी कामगार, व्यापारी यांनी हा पवित्रा उचललाय. अजूनही त्यांचं कोणतीही भूमिका दिसत नाही की संप मागे घेण्याचं. 5ही बाजारपेठाची असेल, फळ मार्केट असेल, अन्नधान्य मसाला मार्केट, कांदा बटाटा आणि भाजीपाला, ह्या 5ही बाजारपेठेमध्ये 100% कडकडीत बंद पाळलेला आहे. सगळे व्यापारी आपापल्या निषेध करतायत. विनय, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत. राजू शेट्टी आता आपल्या सोबत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष. राजू शेट्टी, या सगळ्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे. एकीकडे आपण बघतोय की शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांच्या भावाला, त्यांच्या मालाला तिथे भाव मिळत नाही, 1 रुपया इतक्या कवडीमोल दरांना आता टोमॅटोची किंमत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळखंड उभा करायला लागलं आहे. खर तर
व्यापाऱ्यांची ही भूमिका अशी असणारी सरकारला आधीच माहिती होतं, तशी पूर्वतयारी सरकारनं करायला पाहिजे होती, पण ती न करता हा अध्यादेश काढला, त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि आता व्यापारी संपावर निघाले, त्याचं नुकसान शेतकऱ्यांचं व्हायला लागलं आहे आणि अजून एक दोन दिवस असेच नाटक सुरू होईल। शेतकरी व्यापाऱ्यांच्याकडून हप्ते गोळा केले जातील, पैसे घेतले जातील आणि पुन्हा एकदा सरकार व्यापाऱ्यांच्या समोर पैसे घेऊन गुडघे टेकेल आणि पूर्ववत बाजार सुरू होईल। शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं वर्षानुवर्ष होतच राहिलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय की नुकसान तर होत आहे सातत्यानं, आता शेतकरी एकीकडे रस्त्यावर उतरतोय, आपण दोन्ही ठिकाणची दृश्य बघतोय की कशा रीतीनं कवडी मोल भाव मिळतोय आणि एकीकडे या मालाला आपण बघतोय की माथाडी कामगारांनी देखील संप पुकारलेला आहे। या सगळ्या तोडगा काढण्यासाठी, कारण आपण फक्त नवी मुंबई एपीएमसीचा विचार केला तर पाचही बाजारपेठात बंद आहेत आणि जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे जर असाच माल पडून राहिला तर तो उघड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। यावर तोडगा काढण्यासाठी निश्चितच लवकरच प्रयत्न होण्याची गरज आहे, कारण एक तर दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आणि आहेत ग्राहकांना खरेदी करायची संधी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आहे तो माल सडणं हे दुर्दैव आहे, तेव्हा तातडीने याच्यावर तोडगा निघाला पाहिजे, सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की भाज्या महागल्यात, मुंबई ठाण्यात देखील भाज्यांचे भाव वाढायला सुरुवात झालेली आणि एकीकडे शेतकरी मनमाडमधला आपण शेतकरी बघतोय उद्वेग आहे त्याच्या मनात आणि येतात टोमॅटो त्यांनी रस्त्यावर फेकायला सुरुवात केली आहे आणि एकीकडे माथाडी कामगारांचा संपही आपण बघतोय। आता जाऊयात पुण्यामध्ये, कारण मार्केट यार्डमध्ये सगळे व्यवहार तिथे सुरळीत सुरू आहेत। नवी मुंबई एपीएमसी बंद आहे, 400 गाड्यांची ज्यादा आवक तिथे झाली आहे। शासनानं कृषी उत्पन्न बाजार समितीतला माल नियमन मुक्त केल्यामुळे सगळ्या घटकांना आता फटका बसतोय। या विरोधात पुणे मार्केट यार्डमध्ये एक दिवसीय संप करण्यात आला होता। आजच्या परिस्थिती नेमकी काय आहे ज्याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी हलीमा कुरेशीनं। सध्या मी आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये। मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला मार्केट आज गजबजून गेलेलं आहे। 27 नोव्हेंबरला माथाडी कामगार असतील, व्यापारी संघटना असतील, त्याचबरोबर तोलणारे मोपणार असतील, या सगळ्यांनीच एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता। शासनाने काढलेले अध्यादेश आहे त्याच्या विरोधामध्ये हा सगळा एक दिवस लाक्षणिक संप होता। आज मात्र सगळं मार्केट सुरळीत सुरू आहे। नेहमीपेक्षा 30% जास्त आवक भाज्यांची आणि फळांची झाली असल्याची माहिती आपल्याला मिळाली। जवळजवळ अंदाजे दररोजचा येणाऱ्या गाड्यांची आवक ही 1100 पर्यंत असते, आज मात्र ही आवक 1400 गाड्यांपर्यंत गेलेली आहे आणि ही सगळी मार्केट आपण पाहतो की आज सुरळीतपणे सुरू आहे। पुणे मार्केट यार्ड परिसर हा अतिशय महत्त्वाचा असतो। महाराष्ट्रातील फळभाज्यांची तरकारीची आवक तर आहेच, मात्र महाराष्ट्राच्या बाहेरून राज्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावरती इथे आवक होते आणि म्हणूनच महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते पुणे। आणि याच पुणे मार्केट यार्ड परिसरामध्ये आपण पाहतो की आजची परिस्थिती जी आहे ती सामान्य आहे, नॉर्मल आहे सगळे आणि नेहमीपेक्षा 30% मात्र जास्त आवक झाल्याची माहिती आपल्याला मिळाली। मृजनस गणेश कदम सह हलीमा कुरेशी, News18 लोकमत पुणे। आपण बघतोय की पुणे मार्केट यार्डमधली परिस्थिती आता हलीमानी आपल्याला सांगितली, एक दिवसीय संप काल होता पण आज परिस्थिती आपण बघतोय की इकडे नवी मुंबई एपीएमसी बंद आहे आणि त्यामुळे इकडे जास्त 400 गाड्यांची आवक झालेली आहे। पुणे मार्केट यार्डमध्ये सध्या व्यवस्थित व्यवहार सुरळीत सुरू आहेत अशी माहिती सध्या आपल्याला कळते, पण एकीकडे नवी मुंबई एपीएमसीची दृश्य आपण बघतोय, पाचही मार्केट आता बंद आहेत आणि इकडच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी माथाडी कामगारांनी संप पुकारलेला आहे। कडकडीत बंद आहे आणि जसं आता आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे सांगत होते त्याप्रमाणे 100 टनपेक्षा जास्त कांदा बटाटा आलेला आहे ज्याची आवक गेल्या 2 दिवसांमध्ये झाली आहे आणि जर आज त्या मालाला उठाव मिळाला नाही येत्या 1 ते 2 दिवसात तर तो फेकून द्यावा लागेल, इतकी आत्ताची परिस्थिती। म्हणजे आपण विचार करू शकतो जर हा बेमुदत बंद सुरू राहिला तर यापुढे परिस्थिती नेमकी काय असू शकते, तर ही सध्याची स्थिती आहे। ही दृश्य आहेत नवी मुंबई एपीएमसी मधली, पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर पुणे मार्केट यार्डमध्ये सध्या कामकाज व्यवहार सगळे व्यवस्थित सुरू आहेत। आपण बघतो एकीकडे शेतकऱ्याचा उद्रेक सध्या सुरू आहे, कारण त्याच्या शेतीला भाव मिळत नाहीये त्याच्या मालाला आणि त्याच्यामुळे अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली। 1 ते 1.5 रुपये किलो इतका भाव त्याला मिळतोय आणि त्यामुळे त्याच्यासमोर यक्ष प्रश्न उभा आहे की आता पुढे करायचं काय। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण दृश्य बघतो, एपीएमसीमधल्या व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे, हा बेमुदत बंद आहे आणि त्याचा फटका आता बसायला सुरुवात झालेली आहे, कारण काही भागात भाज्यांची किंमत आता वाढायला लागलेली आहे। पण आणखीन परिस्थिती समज आपण पुण्यातली बघितली तर पुण्यातले व्यवहार सुरळीत आहेत। सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समितीत पुण्यातली समज आपण दृश्य बघितली तर तिथे जास्त आवक झालेली आहे।
पण एपीएमसी मधल्या व्यापाऱ्यांचं मात्र बेमुदत बंद सुरू आहे. अध्यादेशाविरोधात आता व्यापारी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. गेल्या महिन्यात आणलेला अध्यादेश मंजूर न करता सुधारित अध्यादेश मंजूर करू असं सरकारनं आश्वासन दिलं होतं, पण सरकारनं फसवणूक केली आणि जुनाच अध्यादेश मंजूर केला आणि त्याच्यामुळे एपीएमसीमधले हे माथाडी कामगार, त्याचबरोबर व्यापारी, कमिशन एजंट्स आणि वाहतूकदारांनी एक दिवसीय बंदऐवजी आता बेमुदत बंदची हाक दिलेली आहे. शेतकरी, त्याचबरोबर वाहतूकदार, व्यावसायिक या सगळ्यांनाच याचा आता फटका बसणार आहे. आपण पुढच्या सगळ्या चेनचा समज जर विचार केला तर या सगळ्या घटकांना याचा फटका बसू शकतो. शासनानं फसवले अशी भावना या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे एपीएमसीमधले माथाडी आणि व्यापाऱ्यांनी आता बंद पुकारलेला आहे. नवी मुंबई एपीएमसीचे पाचही मार्केट्स, मग भाजीपाला मार्केट असेल, मसाला मार्केट असेल, फळ मार्केट असेल, ही सगळी मार्केट्स आज बंद आहेत. बंदची मुदत वाढली आणि त्याच्यामुळे देशभरातून कृषी माल पाठवणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी, त्याचबरोबर वाहतूकदारांना दररोज 30 कोटींपेक्षा अधिक फटका आता सोसावा लागणार आहे. घाऊ प्रमाणात विक्री केली जाते इकडे आणि ती करण्यास मोठ्या प्रमाणात इथे ग्राहक देखील येत असतात, पण नवी मुंबईतल्या पाचही बाजारपेठा आज बंद आहेत.